तू उगाच अपराधी वाटून घेऊ नकोस. खरं तर मीच अपराधी. मी तुला खूप टेन्शन दिलं होतं, पण आता नाही. आता मला फक्त माझी मुलगी महत्वाची, तिची डिग्री नाही. यापुढे आईचं ऐकायचं, कारण लग्नानंतर तू तुझ्या बायकोचं ऐकणार आहे. लग्न करणार हो प्रियंका चोपडा सोबत. ए ती माझी फेवरेट आहे. व्हेरी गुड. जा जा लग्न कर आणि लग्नाला बोलव. काळजी घ्या. प्रिस्क्रिप्शन काय घ्या. थँक्यू. बाय बाय. ऑल द बेस्ट. बाय बाय. लग्न किती इम्पॉर्टंट गोष्ट असते या. हल्ली आई पण मागे लागली, लग्न कर लग्न लग्न कर लग्न कर. मग सांगून टाका ना त्यांना. काय हेच की कधी करताय लग्न. मी पेशंट नाही आहे बहुतेक. सर थांबा ना, किमान मला तरी सांगा ना. कधी करताय लग्न. ते खरं म्हणजे सर वेटिंग मध्ये आता कोणी पेशंट नाहीये. ओके. सर काय झालं आता, कसला विचार करताय? तुझ्याशी बोलायचंय मला. अंजली तू म्हणजे मी मला एक सर मला एक विचारायचं होतं. काय सर? ती प्राजक्त आहे ना, तिला आईस्क्रीम खावं असं वाटते. तिला खावस वाटतंय कि तुला द्यावस वाटतंय? नाही नाही तसं काही नाहीये सर. एखादा कप चालेल तिला, म्हणजे तुमची परमिशन असेल तर. परमिशन ऑलरेडी घेतली असतो. थँक्यू सर. जा हे चल अंजली. ठीक आहे ठीक आहे. तिला का नाही कोणता फ्लेवर घ्यायचा ते सांगेल ना ती मला. अरे आईस्क्रीम प्राजक्त खाणार आहे ना. तिला कसं विचारू मी. सर 5 मिनिटात पाठवतो. चल पाठव. कदाचित मुहूर्त काढूनच प्रपोज करावा लागेल. काय चाललंय तुझ, का करतोय सस? डॉक्टर अंजली तर आहेच. तुला नाही वाटत का ती हुशार आहे? शी कॅन बी एन एसेट टू आर न्यू हॉस्पिटल. येस यू आर राईट. आणि बघ ना, प्रत्येक गोष्टीत प्रत्येक केस मध्ये स्वतःला झोकून देते ती. हे माझं कामच नाहीये किंवा माझी ड्युटी संपलीये, मी हे का करू, असं ऍटिट्यूडच नाहीये तिचं. आणि यश हे सगळं ना तू आधी सांगून झालंय मला. हो ग, पण मला रोज तिचा हाच अनुभव येतोय. आता मागे मी ज्या सेमिनारला गेलो होतो ना, तिथे मी जो पेपर प्रेझेंट केला त्यातले मोस्ट ऑफ द पॉइंट तिनेच काढून दिले होते. खूप एन्थू आहे प्रत्येक बाबतीत ती. आता ही सुसाईडची केस खूप चांगल्या प्रकारे हँडल केली तिने. शी हॅज अ ब्राईट फ्युचर, नो डाऊट. पण जर एक चांगला डॉक्टर म्हणून एस्टॅब्लिश व्हायचं असेल ना, तर तिला चांगला एक्सपिरियन्स मिळायला हवा. डोंट यू थिंक सो? येस येस आय डू. आणि रोहिणी, ऑनेस्टली आपल्या नवीन हॉस्पिटलमध्ये मला डॉक्टर अंजलीचा खूप मोठा आणि महत्वाचा रोल दिसतो. एक मिनिट, मिस्टर राकेश संसारे फोन करतात मला. हा हॅलो बोला. मिस्टर यश तुम्ही फार बिझी नसाल तर तुम्हाला जरा भेटायचं म्हणत होतो. नाही हो, मी हॉस्पिटलमध्येच आहे. एनिथिंग इम्पॉर्टंट? त्या जयंत राजाध्यक्षांचा तुम्हाला फोन आला होता का? हो का, आय मीन काय झालं? नाही असं फोनवर नको, भेटूनच बोलूया. आलोच मी. ओके
काय झालं यश? ते मिस्टर राकेश भेटायला येतात मला, पण त्यांचा मूड मला बरोबर नाही वाटला. काहीतरी बोलायचं आहे म्हणे. ठीक आहे मग, असेल काहीतरी. तू आता उगाच विचार करत बसू नकोस. नाही रोहिणी, राज्याध्यक्ष म्हणाले होते इट्स नॉट गोइंग टू बी इझी फॉर मी. त्यांनीच काहीतरी केलं नसेल ना? यश तू आता उगाच दोन गोष्टी कनेक्ट करत बसू नकोस. अगं मी कनेक्ट करत नाहीये, मिस्टर संसारींनीच विषय काढला राज्याध्यक्षांचा. एक काम करू, तू सप्रेंना बोलवून घे, आपल्याला एक महत्वाची मीटिंग करावी लागेल. ओके. हॅलो सप्रे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर. काय चाललंय? काय नाही, शनी आडवा आलाय. नाही काय काय म्हटलं? काय काय शनी काय? औ शनी, शनी इज ऍक्टिंग व्हेरी फनी. शनी म्हणजे तो शनिदेव? नाही औ शनी, शनी ग्रह तुमचा. शनीला विसरलात सर तुम्ही. शनी वक्री झालाय ना सर. वक्री? नाही म्हणजे काय 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 सांगतोस काय सर? तुम्ही ना आता स्वतःला सांभाळायला पाहिजे. बरेच दिवस सांगितलं नाहीस भविष्य. नाही आज सांग ना, ते शनी वक्री असल्याने परिणाम काय होतो सर? एवढी काय घाई आहे, सांगतो ना. शनी वितळेल. शनी वितळेल? नाही नाही म्हणजे शनी वितळेल म्हणजे मी तुम्हाला उपायचा असा सांगेन ना की तुमचा शनी आहे ना असा आईस्क्रीम सारखा वितळून जाईल. नाही नाही सांग 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 उपाय सांग. लगेच सांगू सर. तुम्ही आहे ना जरा कमीच बोल. हे फार बोललेलं चालत नाही ना शनीला. तू लगेच तांडव. नाही जास्त बोललेलं शनीला चालत नाही. पहिल्यांदा ऐक तुम्ही. अजिबात बोलू नका एकदम. तुम्हाला बोलू नका म्हटल्यावर तुम्ही बोलायला लागता. एकदम झिप. जय महाराष्ट्र. ह्याला नक्की भविष्य कळत का? हा माझी काय झालं ओंकार? कुठे काय? आईस्क्रीम आलं इतक्या लवकर? मला वाटलं ड्युटी संपल्यावर घरी जाताना आणून देशील. अरे आज कसं करेन मी. चला घ्या आईस्क्रीम, घ्या लवकर नाहीतर वितळून जाईल. घ्या, खाऊन घ्या. थँक्यू सो मच ओंकार. असं हॉस्पिटल मी पहिल्यांदाच बघते जिकडे डॉक्टर स्वतःच पेशंटला आईस्क्रीम वगैरे आणून देत आहेत. आहे ना. तू खा, मी इथे जरा दरवाजावर लक्ष ठेवतो. ते राउचर आले नंतर प्रॉब्लेम होईल. तू माझा फेवरेट फ्लेवर आणलंय. मला स्ट्रॉबेरी फ्लेवर खूप आवडत. काय सांगते अगं, माझा पण तोच फेवरेट फ्लेवर आहे. ए आता तर मग तुला खावंच लागेल, घे ना. अगं ऐक माझ, एवढासा तो कप आहे, त्यात मी जर खाल्लं तर तुला काय उरणार आहे? तू का ग, तू मजा कर. ओके. तू खा ना ग. हा संपवा सगळं. थँक्यू सो मच ओमकार. अरे सतत काय आभार प्रदर्शन लावलंय. खर तर मी थँक्स तुला. तू का थँक्यू? नाही ग आपलं सहज थँक्स, ते मगाशी नाही का मित्र मित्र म्हणून थँक्स. संपलं तर कप घेऊन जातो, नाहीतर कोणतरी पाहिलं तर उगाच प्रॉब्लेम होऊन जाईल. नाहीतर थांबू का? थांबतोच. तुला बाकीचे पेशंट नाही बघायचे का? नाही हो नाही बघायचं. ऍक्च्युली जातो मी. हा आराम कर, काळजी घे, जातो. चल.
अरे यश, एवढं टेन्शन घेण्यासारखं काय घडलंय? मी ते संसारी असं काय बोलले? सप्रे हो मिस्टर राकेश मला सरळ म्हणाले आहेत की राज्याध्यक्षांनी त्यांना फोन केला होता. आता राज्याध्यक्ष त्यांच्याशी फोनवर काय बोलले हे मला माहित नाही. रिलॅक्स यश, अरे कळेल ते आल्यावर. आणि अरे राज्याध्यक्ष आपल्या आधीचे फायनान्सर होते, त्यांचा आणि आपला आता काहीही संबंध नाही. आपण एवढं घाबरायचं कारण काय? करेक्ट आहे. ऍक्च्युली मी एक गोष्ट कोणाला सांगितली नाही. काय? राज्याध्यक्षांनी फोन करून मला धमकी दिली की लाईफ लाईन हॉस्पिटल कसं उभं राहतो ते मी बघतो. आय होप आय एम नॉट डिस्टर्बिंग यू. नो, नॉट ॲट ऑल. मला आपल्या नवीन हॉस्पिटलच्या प्रोजेक्टबद्दल थोडं बोलायचं होतं. आम्हाला वाटलं की वेगळ्या विषयावर काहीतरी बोलायचं आहे तुम्हाला. हो, विषय थोडा वेगळाच आहे. जयंत राजाध्यक्षांनी तुम्हाला फोन केला हे तुम्ही मला सांगितलं का नाही? मला वाटलं. काय वाटलं तुम्हाला? आणि जर का काही वाटलं तर ते तुम्ही मला सांगितलं का नाही? काय नाही, तुमच्या आईच्या पायाला फ्रॅक्चर आहे म्हणून दुखतोय. फ्रॅक्चर? काळजी करू नका, संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये घेऊन या, मी बघतो. हो सर, मी घेऊन येतो लगेच. काळजी घ्या. अंजली मॅडम काय करतायत बघूया. ज्या व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात ती व्यक्ती सध्या व्यस्त आहे. कोण बाई बोलते मला शोधून काढायचं आहे. खरंच रुजा, ओपीडी मध्ये कोणी पेशंट नाहीये ना? नाही सर. ठीक आहे, कोणी आलं तर मला सांग, मी इथेच. ओके सर. सर तुम्ही कॅरम इतकं छान खेळता हे आम्हाला कोणालाच माहित नव्हतं. थँक यू. सर तुम्ही हरलात तरी आमच्या सगळ्यांसाठी चॅम्पियन तुम्हीच आहात. थँक यू सो मच, दॅट्स व्हेरी स्वीट. कोणाशी बोलते यार? काय झालं सर, काही प्रॉब्लेम आहे का? खूप मोठा. गाडी पुढे जातच नाहीये. गाडी? कोणाची गाडी सर? आमची गाडी, अजून कोणाची? कदाचित कार्बोरेटर मध्ये कचरा असेल. ठीक आहे, मी आहे इथेच. काय वाटलं तुम्हाला मिस्टर खानापूरकर? त्या राजाध्यक्ष सारख्या माणसाच्या धमक्या तुम्ही ऐकूनच का घेतल्यात? म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय सांगण्याचा प्रयत्न करताय? त्याने मला सुद्धा फोन करून तुमच्याबद्दल वाटेल ते बोलायला सुरुवात केली होती, पण मी ते ऐकूनच घेतलं नाही, कारण माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुमच्या क्रेडिबिलिटीवर. पण त्यांनी नेमकं काय सांगितलं तुम्हाला? ते महत्वाचं नाही, कारण मी एकदा कुणावर विश्वास टाकला की मग मी माझा शब्द मागे घेत नाही. ऍक्च्युली ते त्यांच्या आईच्या बाबतीत जे काही झालं तेच कदाचित सांगितलं असेल त्यांनी तुम्हाला. पण मिस्टर राकेश, त्यावेळीची परिस्थिती खूप वेगळी होती. एक्झॅक्टली, ती जी काही परिस्थिती होती ती तुम्ही मला एकदा विश्वासात घेऊन सांगू शकत होतात. हो बरोबर आहे तुमचं, पण सी मिस्टर यश, आपण जर एकत्र काम करणार असू तर मनात कुठल्याही प्रकारच्या इन्सिक्युरिटीज असून चालणार नाही. येस, आय अग्री. तुम्हाला दोष द्यायचा नाही आहे मला, म्हणूनच मी आधी तुमच्याशी बोलायला आलो. खरंच तुम्ही खूप समंजसपणे रिॲक्ट झालात मिस्टर राकेश. हो खरंय, नाहीतर आपण पैसे इन्व्हेस्ट करतोय म्हटल्यावर ओव्हर कॉशियस होतात लोक. ऍक्च्युली ना मिस्टर राजाध्यक्ष तुम्हाला डायरेक्ट फोन करतील असं वाटलंच नव्हतं आम्हाला. इतकी वर्ष बिझनेस करून माणसं अशी इमॅच्युअर कशी वागू शकतात तेच मला कळत नाही. एनिवे, मी काही त्यांचं फार सिरियसली घेतलं नाही, पण माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला एक. बोला ना प्लीज. यानंतर असं काहीही झालं तरी मला इन्फॉर्म करत जा. आपण जर का एकत्र काम करणार असू तर तेवढी ट्रान्सपरन्सी हवी. हो, आय विल कीप यू इन द लूप. ओके बर, आता कॉफी मागू? हो चालेल. इथे पण नाहीये. गेली ही मुलगी, फोन पण बिझी.
एवढी बिझी नसते, एकतर काय काय करू काय कळत नाही, आता कुठे शोधू हिला. पाटील, अरे सर तुम्ही इथे? अंजली कुठे? तुम्ही इथे काय करताय? अरे ते ओपीडी मध्ये पेशंट नव्हते म्हणून मी इथे. अच्छा अच्छा, मला वाटलं कोणाला तरी शोधताय की काय. हो अंजलीला शोधतोय. बरं मला सांगा, तुमचा लंच टाइम झाला? नाही नाही, एवढ्यात कुठे लंच टाइम. अहो जनरल वॉर्डचा अजून एक राऊंड बाकी. अंजली तिथे? तिथे आहे का? मी तुला विचारतोय, तिथे आहे का? नाही नाही, तिथं कशी असेल, अहो जनरल वॉर्डच मी बघतोय ना. आईस्क्रीम कुठलं आणलंस तू प्राजक्तासाठी? ते प्राजक्ताला ना, त्याचं काय झालं सर, मी आणि अंजली तिकडे गेलो. हां, तर तिथे ना बरंच काय काय होतं, म्हणजे मी बाबा कन्फ्युज, ह्यातलं काय घ्यायचं बाबा. तर अंजलीने मला असं सांगितलं की ओंकार, ते बघ ते गुलाबी गुलाबी दिसतंय ना, स्ट्रॉबेरी, ते स्ट्रॉबेरी घे. मग मी ते असं स्ट्रॉबेरी घेतलं आणि ते नेमकं तिचं फेवरेट निघालं. ओके बरं, मग कुठे आहे ती? कुण प्राजक्ता? अंजली. हा कुठे? अंजली ना. हा अंजली कुठे? मला नाही माहित सर. अरे एवढं काय आता नाही माहित, तर नाही माहित. तू जर कम्फर्टेबल नसशील तर मला अजिबात सांगू नकोस की तू का रडतेस, पण काही असलं तरी तू प्लीज रडू नकोस, शांत. लपवण्यासारखं काही नाही आहे सर. आईचा फोन आला होता मला आणि ती खूप मिस करत होती मला. एकटीच असते ना ती. या दिवाळीला सुद्धा घरी जायला मिळालं नाही मला, त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं. तू मिस करतेस तिला? मिस तर करते रोज, पण काय करणार. एक दिवसाची सुट्टी काढ, आपण जाऊया तुझ्या आईला भेटून येऊया. मी येऊन जातो तुला. सर अशी अचानक सुट्टी कशी घेणार मी? अशी कशी सुट्टी घेता येईल म्हणजे? अंजली ना, तू तुझ्या आईसाठी एक दिवसाची सुट्टी नाही घेऊ शकत. नाही तू विचार कर, तू तिच्या समोर जेव्हा येशील तेव्हा ती किती खुश होईल. हे बघ, मला काही ऐकायचं नाही आहे, माझी बाईक घेऊ, आपण दोघं जाऊ, म्हणजे वेळ पण वाचेल. दॅट्स इट. सुपर, ठीक आहे. मग मी एक काम करते, मी लगेच जाऊन मेल करते आता. ओके, हळू, इथे कोणाला कळायला नको की आपण दोघं जातोय. ऑफकोर्स सर, डोंट वरी, नाही कळणार. अंजलीना, आय हेट टीयर्स.